नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 25 जुलै रोजी पुण्यात आलेल्या पुरामध्ये नदीकाठच्या ढोलताशा पथकांचं मोठं नुकसान झालं होतं. या ढोलताशा पथकांना आता युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मदतीचा हात दिला असून 20 ढोलताशा पथकांची जबाबदारी पुनीत बालन यांनी उचलली आहे. जुलै रोजी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीमुळं नदीकाठच्या ढोलताशा पथकांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं. ढोलताशा पथकांचं यामुळं मोठं नुकसान देखील झालं होतं. यानंतर युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ढोलताशा पथकांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला व 20 ढोलताशा पथकांना मदतीचा हात दिला असून नुकसानाची भरपाई देण्याची जबाबदारी पुनीत बालन यांनी उचलली आहे. वाहणाऱ्या किंवा येणाऱ्या फ्लोटचा अनुभव असलेला आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 14 वर्षापूर्वी अशा प्रकारचं मोठं प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं, परंतु आता पहिल्यांदाच असं झालं त्यांनी की पूर्वसूचना एवढी न देता अगदी फक्त पहिल्यांदा 8 ते 10 हजार पर्यंत होतं आणि सगळ्यांना खात्री आहे की 25 संकट आलेलं आहे. 24 ची संध्याकाळ आणि 25 च्या पहाटे मागे आवाज बंद थोडा 2 मिनिटं थोडस आपण ज्यासाठी दादा आलेले आहेत आणि आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तर त्याच विषयाच्या संदर्भात बोलूया. पार्श्वभूमी सांगायचं कारण असं की 24 तारखेची संध्याकाळ आणि 25 कमॉन गाईज हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.